नमस्कार, मी ज्योती वाघ गृहिणी आहे आणि आमच्या जॉब मधून जे स्वप्न पूर्ण होणार आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिझनेस करत आहोत. स्वप्न पूर्ण करायचे म्हणजे काय, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळं म्हणजे फोकस तिकडे ठेवावं लागेल आणि फोकस ठेवायचा म्हणजे करायचं काय, तर आपल्याला बिझनेस मध्ये सक्सेस व्हायचंय. सक्सेस व्हायचं आहे तर आपल्याला टिकून राहावं लागेल. ते बिझनेस मध्ये बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला सीडी, बुक्स, फंक्शन, मीटिंग अटेंड करावं लागेल. सीडी मधून आपण जेव्हा सीडी वेगवेगळ्या डायमंड सेमरनच्या सीडी ऐकू तेव्हा आपल्याला समजेल की त्यांना पण काही प्रॉब्लेम आले होते, त्यांना पण लोक हसले होते. म्हणजे आपल्याला वाटेल की त्यांच्यासोबत जे झालं ते आपल्यासोबतही होते, म्हणजे आपण त्यांच्याशी रिलेट होऊ. त्यानंतर आपण फंक्शनला जाऊ. फंक्शनला जेव्हा जाऊ तेव्हा आपण मोठे मोठे डायमंड सेमरन सोन त्यांचं राहणं, वागणं, बोलणं त्याच्यातून आपण प्रभावित होऊ. आपल्याला पण त्यांच्यासारखं भाव वाटेल आणि आपण त्या दिशेनं पाऊल उचलू. त्याच्यानंतर आपल्याला पुस्तकं वाचायचे. पुस्तकं वाचल्यामुळे आपली काही थॉट प्रोसेस चेंज होईल. भलेही आपल्याला पुस्तक वाचायची आवड नसली तर आपण सुरुवातीला छोटी छोटी पुस्तक वाचू शकतो. पुस्तक वाचत असतात आपण एखादं पेज वाचल्यापासून तरी आपण सुरुवात करू शकतो आणि त्याच्यातून आपलं बिझनेस वाढायला आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर मीटिंग असतात. मीटिंग म्हणजे कसं, मोबाईल चार्जिंग प्रकार असल्यासारखे. आपण 15 दिवसाची मीटिंग करतो, मीटिंग झाली घरी गेलो की आपल्याला सगळे निगेटिव्ह लोक भेटत असतात आणि सगळं निगेटिव्ह सांगतात. मग आपलंही मन थोडं त्या दिवशी निगेटिव्ह होत राहते. जेव्हा पुन्हा आपण मीटिंग अटेंड करतो तेव्हा आपल्याला अजून वाटते की नाही होणार आहे का आपला बिझनेस. तर अशा प्रकारे आपल्याला या टूल्सची गरज आहे. थँक्यू बोलायला. कळलं ना ज्ञान कसं असते. आता खरं तर मला काही सांगायची पण गरज नाही, तरी पण आता भूमिका दिली तर थोडीशी निभावतो. नाव आहे बाळासाहेब रामराव जनरल कॉलेज मालेगाव जिल्हा वाशिम. तिथे मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. शिक्षणामध्ये MA केलं मराठी आणि MPhil डिग्री मिळवली. नेट परीक्षा उत्तीर्ण केली आणि PhD पण करू. PhD डिग्रीच्या सोबत PhD ची गायडशिप ज्याला आपण सुपरवायझर बोलतो ते पण माझ्याकडे आहे. एक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक चांगली डिग्री आणि त्याच्यानंतर पुन्हा या बिझनेसची गरज का पडली. अनेक जणांना असं वाटेल किंवा असं कसं काय होऊ शकते, पण हे आपण जसं जसं वर जाऊ तसं तसं आपल्या लक्षात की हे काहीच नाही. याच्यापेक्षाही आणखी खूप क्वालिफाईड लोक या व्यवसायामध्ये स्वतःचं करिअर घडू लागलं जे अगोदरच स्वतःच्या आयुष्यामध्ये सेटल होत. आता मला तुम्हाला एक 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या सांगायच्या आहे, ज्या गोष्टी आपल्या व्यवसायाचं पेट्रोल आहे, डिझेल आहे, एनर्जी आहे, बॅटरीमधली एनर्जी. आणि ती एनर्जी जर आपली टिकून राहिली तरच आपला मोबाईल चालणार आहे बिझनेसचा. एनर्जी जर डिस्चार्ज झाली तर आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला काही दिसणार. अनेक जणांना असं वाटतंय की बघ लीडरचा बिझनेस कसा काय वाढतो आणि माझा बिझनेस का नाही वाढत. मी लोकांना मीटिंगला बोलवतो, माझ्याकडे पण लोकांची लिस्ट आहे, मी पण लोकांच्या सोबत बसतो, त्यांना प्लॅन सांगतो, त्यांचा फॉलोअप पण घेतो, पण लोक माझ्यासोबत येत का नाही. दुसरा प्रश्न असतो की लोक येतात पण टिकत का नाही. तिसरा प्रश्न असतो की ते फक्त टिकलेले असतात. यादी भरपूर वाढलेली आहे टीम मध्ये, परंतु ते उलाढाल का नाही करत, टीमही का नाही करत, व्यवसाय का नाही करत, असेही अनेक प्रश्न आपल्याजवळ असतात. आता तर आणखी एक मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. 13 तारखेला जे FED होणार आहे, त्या FED लोकांना कसं न्यायचं, 2000 रुपये त्याच्या खिशातले खर्च करायला त्याला कसं तयार करायचं, हे पण मोठं चॅलेंज. आणि या सगळ्या गोष्टी आपण कधी पार करू शकतो, जेव्हा आपल्याला माहित असेल की मला करायचं काय आणि ते कसं करायचं. या दोन्ही गोष्टी आता जे चाबळे सरांनी तुम्हाला जी माहिती सांगितली त्याच्यामधून तुम्हाला मिळेल पैसा. त्या 4 गोष्टी जर तुम्ही रेग्युलर बेसवर करत राहिले बोरबेसिक त्याच्यातून पैसा मिळेल. पण आलेला पैसा टिकवण्यासाठी आणि पैशाला पैसा जोडण्यासाठी
पुन्हा एक गोष्ट लागते ज्याला आपण म्हणतो अक्कल. आणि त्या आकलेलाच विद्वान जे लोक आहेत ते म्हणतात ज्ञान. आपल्याला जर पैशाला पैसा टिकवायचा असेल, टीम मध्ये आलेले लोक टिकवायचे असतील, त्यांच्याकडून व्यवसाय करून द्यायचा असेल, तर आपल्याजवळ ज्ञान नाही. जगामध्ये असं कोणतंच क्षेत्र नाही की ज्ञान नाही आणि तो यशस्वी झाला. एखादी झाडू मारणारी जरी पाहिजे असेल तरी तिला ते झाडायचं कसं याचं ज्ञान नाही. ती एकदम कोणाच्या घरात जाऊन प्रयत्न करू शकत की मी आजच आली आणि मला झाडणं शिकवा, त्याच्यानंतर मी झाडायला शिकेल आणि मग मला तुम्ही पगार द्या, असं कुठं नसते हो. तिला अगोदर तिचं ज्ञान घ्यावं लागतं. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आता मी इंजिनिअरची मला आधी नोकरी द्या आणि नंतर मी इंजिनिअर होतो. आपल्या व्यवसायामध्ये आल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण अशी चूक करतो. आपण आपलं इथे एकदम लाडके लाडके डिस्ट्रीब्युटर असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्या पुस्तक वाचलं पाहिजे, आपल्या सीडी ऐकली पाहिजे, आपल्या मीटिंगला गेलं पाहिजे, आम्हाला कशा लोक आहे. आणि मग पुन्हा पास्करला विचारायचं, सर माझ्या खात्यात काहीच पैसे नाही जमा झाले. याचा अर्थ काय उलट आहे की आपण कुठेतरी जी गोष्ट योग्य पद्धतीने करायला पाहिजे ती चुकीच्या पद्धतीने मिळवण्याची आपण शिकवलं. आणि त्याचा परिणाम असा उलटला की आपल्या व्यवसायामध्ये जशी वाढ पाहिजे तशी नाही. होऊ शकते की आपण अनेक दिवस वाद पाहून कोण कंटाळून येतो. खूप लोक भेटतात आम्हाला बाहेर फील्डवर गेल्यानंतर की सर मी ना 5 वर्ष आम्ही व्यवसाय केला होता पण काही नाही भेटलं. कोणी म्हणते मी 2 वर्ष व्यवसाय केला होता आम्ही खूप फसलो त्याच्यामध्ये. कोणी म्हणतो मी 10 वर्षापासून व्यवसायामध्ये आहे तर मला वाशिममध्ये अजूनही काही लोक भेटतात. मी आलो होतो तेव्हा ते ज्या लेवलला होते अजूनही त्याच लेवलला आहे. वर नाही आले का नाही आलं मला माहित नाही पण मी जेव्हा स्वतःच मूल्यमापन करायला लागलं तेव्हा माझ्या काही लोकसभा गोष्टी लक्षात आल्या की ज्ञान मिळाल्याशिवाय जगामध्ये काहीच मिळत नाही. मला चोरी जरी करायची तरी चोरीचं ज्ञान पाहिजे. चोरी कशी करायची, कोणत्या वेळेस करायची, पोलीस पासून कसं वाचायचं, नाही पकडल्या गेलं तर मग पकडल्यानंतर मॅनेज कसं करायचं, सुटून कसं यायचं, नाही जमलं तर मग मार कसा खायचा, कसा पचवायचा, याचं ज्ञान पाहिजे. नाही तर तुम्ही चोर म्हणून टिकू नाही शकत. तिथे जर कोणी पोलीस असत त्याला मी तर आजच्या चोर कसा गुगलवर आम्ही देऊळगाव राजाला बस स्टँड मध्ये एक चोर पाहिला होता. त्याला मारून मारून पोलीस कंटाळले. तो उलट पोलिसाला म्हणे तुझ्या दम असेल आणखी मार, दम असेल आणखी मार, किती मारणार तो पोलीस. इतका अत्यंत जर तो म्हणला उगीच म्हणला एका दिवसात म्हणला का. तो पण त्याच्यात एक्सपर्ट होता. मला तर त्याच्याबद्दल खूप आदर वाटतात. बाप चोर असा मला खूप आवडत होतो. त्याचा मी बाकीचे चोर पाहिले पोलीस तिकडे गेला कोण त्याला काय चोर म्हणतात. तर तसं एक्सपर्ट आपल्याला व्हावं लागेल. क्षेत्र कोणते बघा आपल्याला काय करायचं ज्ञान घ्यायचं. आता आपला जो व्यवसाय ना पहिलाच तर हा जगाचा वेगळा व्यवसाय. बाकीच्या व्यवसायांसारखा आपला व्यवसाय नाही. आपल्याला थोडंफार किराणा दुकानाचं माहिती आहे, थोडंफार कपड्याच्या दुकानाचं माहिती आहे, थोडंफार बाकीच्या व्यवसायाचं थोडं थोडं माहिती आहे कारण आपण त्याचे ग्राहक. पण आपला व्यवसाय जगाच्या वेगळा आहे आणि म्हणून आपल्याला त्या व्यवसायाचं ज्ञान घेण्याची गरज आहे. आपलाही जर ज्ञान घेईल असं तुम्हाला वाटत असेल तर व्यवसाय आपलाही तर वाढेल, पैसे आपल्याही त्या खात्यात जाते. आपल्याला आपलाही ना मोठं करायचं तर आपल्या खिशात पैसे आणायचे. आपल्या खिशात पैसे आणायचे आणि हा व्यवसाय असा बनवलेला आहे की तुम्ही पुण्य करायची इच्छा जरी नसेल तरी तुमच्या हातातून पुण्य घडेल. तुमची इच्छा नाही पुण्य करायची तरी घडते. तुम्हाला जेव्हा वाटतं की माझ्या खात्यात पैसे आले पाहिजे व्यवसायच असा बनवला की आपल्याही त्या खात्यात पण पैसे जाते. चांगला व्यवसाय केली तुम्हाला पण तुमचं जे उद्दिष्ट आहे ते मिळेल आणि आपल्याला पण मिळेल दोघं खुश. म्हणून आपला इंद्रा तिथं तिथं फोन करते, हा पण आपल्याला तिथं तिथं फोन करतो. कारण काय तर दोघांना पण फायदा. त्याला विन विन सिच्युएशन म्हणतात. दोघं पण जिंकलेले आहे. तर आपल्याला या लागेल ज्ञान. आता आपल्या व्यवसायाचं ज्ञान आहे कसे सिडी बुक बुक म्हणजे पुस्तकं आणि वेगवेगळ्या प्रकारचे तरी पण गाणे वाजत नाही हवा असेल. पण नंतर याला प्रश्न पडतो की आता मी त्याच्याकडून जायला पाहिजे. पण आपल्याकडे 2 पर्याय घरच्या घरी धावा मारत बसा किंवा त्याच्याकडे जाऊन गाणं कसं वाजवायचं हे शिकून घ्या. कोणतं चांगलं राहील गाणं कसं वाजवायचं हे शिकून घे. खूप
लोकांनी आम्ही व्यवसाय सुरू तर केला फुकट भेटतो म्हणून, कोणी पैसे दिले आम्ही व्यवसाय देण्यासाठी, मागितले तरी देऊ नका कारण आपल्याला पैसे लागत नाही. आपला व्यवसाय फ्री मध्ये सुरू होतो पण इन्कम फ्री मध्ये नाही. जगात कोणी असं नाही माहीत आला जन्माला आला जो तुम्हाला फ्री मध्ये पैसा कोणी नाही. आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला इन्कम जर मिळवायचं तर तुम्हाला शिकावं लागत. आता तुम्ही त्या बासूरवाल्याकडे जा, त्याला म्हणायचं की मला तू गाणे वाचणं शिकव. तो बोला मी शिकवायला तयार आहे पण तुला एक महिना माझ्याकडे यावं लागत. तुला मी सांगतो तशी बासुरी धरावं लागत, मी सांगतो तेवढीच हवा मारावं लागत, मी म्हणतो तेवढ्याच तंग घ्यावं लागत, मी म्हणतो तितक्या वेळ शिकावं लागल. हे जर तू करायला तयार असेल तर मी तुला माझ्यासारखं गाणं वाजवायला शिकवू शकतो. तुम्ही जर म्हणला नाही हो मी मीटिंगला नाही येणार, ही सीडी नाही ऐकणार, पुस्तक तर अजिबात नाही वाचणार, पुस्तक वाचलं असतो तर कलेक्टर नसतो झाला, असे पण काही लोक भेटतो. तर तुम्ही या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचं तर पुस्तक वाचावंच लागत. आम्हाला असं बी होत असेल की तुम्हाला सीडी ऐकायला आवडत नाही, काही लोक आला म्हणतात काय करावं सर सीडी प्लेयरच नाही आमच्या लोक. आणि आपण ज्या ऑफिसमध्ये दुरुस्ती करतो त्याने जर बोलले पाहिजे सीडी उद्या ऐकून आला पाहिजे त्याचं 10,000 रुपये मायनस पगारात ऐकून जाईल का नाही सीडी. उसनी आण कोणाची करून आण कोणाची उदार आण, तर सीडी ऐकल्याशिवाय तो ड्युटीला नाही जाणार. तर इथं पण आपल्याला इन्कम जर पाहिजे तर आपण बहाने सांगून कसं काय इन्कम मिळवणार. आपल्याला पण काय करावं लागत, सीडी तुम्हाला ऐकायचीच आहे. कशी ऐकायची तुम्ही ठरवा, कुठे ऐकायची तुम्ही ठरवा. सीडी प्लेअर कुठून आणायचा, डीव्हीडी प्लेअर कुठून आणायचा, कॉम्प्युटर कुठून आणायचा, मोबाईल मध्ये कशी टाकून घ्यायची, याचा मार्ग तुम्हाला शोधावा लागेल. कारण पैसे कोणाला कमवायचे, मग सीडी लोक ऐकतील का. जो सीडी ऐकत त्याला पैसे भेटतात, म्हणून आपल्याला सीडी ऐकण्याची गरज. आणि सीडी जर आपण ऐकली नाही तर मग काय होईल, आपला व्यवसाय जागेच्या जागेवर फिरत नाही. काही लोक जागच्या जागेवर धावतात ना, मी पण रनिंग करतो पण कुठं जागच्या जागेवर, घरातल्या घरात किती अंतर पळायला माहित नाही कारण पळायचंच नव्हतं कुठं, घरातल्या घरातच रनिंग करतात. तर तसं आपल्याला सीडी ऐकावं लागला. ते सीडी असते कोणाची, लता मंगेशकरची सीडी आहे, किशोर कुमारची. ही सीडी अशा लोकांची बनते ज्यांचं इन्कम कमीत कमी महिन्याचं 3 लाख रुपये असते आणि ते तुम्हाला शिकवायला तयार आहे हा व्यवसाय कसा करायचा. तुम्ही तुम्हाला पाला तुम्ही समाजामध्ये मार्केटमध्ये असा एक माणूस दाखवा की ज्याला 3 लाख रुपये महिन्याचं इन्कम मिळते आणि तो तुम्हाला ते इन्कम मिळवून देण्यासाठी शिकवायला येणार आहे कोणी नाही. आणि ते पण 100 रुपये आपली सीडी जवळची मिळते 110 रुपयाची. तुम्ही ऑडिओ सीडी घ्या का व्हिडिओ सीडी, 110 रुपयात फक्त सीडी मिळते. ती एक सीडी किती वेळा वाजू शकते, कमीत कमी 100 वेळा, नंतर माहीत नाही कदाचित पॅचेस आले तर खराब होईल. आणि काही एक्सपर्ट असेल त्याला ते सेव्ह पण करून ठेवू शकतात कॉम्प्युटरमध्ये. म्हणजे एक सीडी आपण आपल्या ग्रुपमधला कमीत कमी 100 डिस्ट्रीब्युटरला ऐकायला देऊ शकतो आणि त्याच्यातून त्याचं आयुष्य बदलू शकते. फक्त आपल्या एक ग्रुपात पडतील 100 लोकांनी जर ऐकली आणि त्या 100 मध्ये 6,000 प्लॅटिनम मिळाले तर मग ते सीडी तुम्हाला फ्रीच भेटली. कारण एक प्लॅटिनम 90,000 देतो दर महिन्याला रॉयल्टी. पाहिजे अशी आपल्या रॉयल्टी दर महिन्याला आपल्या खात्यात आली पाहिजे. पहिल्यांदा आपण एक सीडी ऐकायची रोज, एक कारण नाही सांगायचं. आम्ही तर काही ग्रुपच तयार केला की जो रोज सीडी एक ऐकत त्यानंच त्या ग्रुपमध्ये त्याचं नाव नोंदवायचं. नाही ऐकली तर मी त्याचं नाव मी डिलीट करतो, त्याला विचारत पण नाही करू का नाही, ते करावं लागणार आहे. नाही ऐकणार त्याला पैसे नाही भेटणार. ही सीडी आपल्याला रोज एक ऐकायची, नंतर आपल्याला वाचायचं पुस्तक. मराठीत पुस्तक आहे, हिंदीत आहे, इंग्रजीत आहे, भारतामध्ये 11 भाषेमध्ये आपल्याकडे पुस्तक आहे, 11 भाषेमध्ये पुस्तक आहे. आणि याच्यातली तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेमध्ये तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. एवढ्या दिवस खूप पुस्तकं मराठीत नव्हते, आता मराठीत पण उपलब्ध आहे. आणि कोणाला खूपच प्रॉब्लेम आला पुस्तक वाचता वाचता तर मला विचारा, मी फ्रीमध्ये सांगेन कारण मी मराठीचा प्राध्यापक आहे, तुम्हाला सांगू शकतो मराठीत त्याचं काय होईल. बरोबर आहे, पुस्तक वाचावंच लागतं. काय देईल पुस्तक, काय वाचायचं पुस्तक. पुस्तक आपल्याला स्वतःशी बोलायला शिकवतो. आपण दुसऱ्याशी तर खूप बोलतो, दोन फाटेपर्यंत बोलतो, थकेपर्यंत बोलतो, दबेपर्यंत बोलतो, पण स्वतःशी कधी बोलणार. जगात सगळ्यात माणूस चांगला कोण आहे, आपण स्वतः आहे आणि त्याच्याशीच बोलत नाही आपण.
त्याच्याशी बोलायचं असं तर 2 लाख सोडतील आपल्याला. त्याला विचारा की तुला काय पाहिजे तुझ्या आयुष्यात, तो तुम्हाला सांगेल मला काय पाहिजे. लोक नाही सांगणार तुम्हाला काय पाहिजे. म्हणून आपल्याला स्वतःशी बोलायचं आहे. आणि हे कोण शिकवत? पुस्तक शिकवत. स्वतःशी कसं बोलायचं? लहान पुस्तकापासून म्हणजे अगदी 10 पानांच्या पुस्तकापासून आपल्याकडे 1000 पानापर्यंतची पुस्तकं आहेत. तुम्ही ठरवा कोणती वाचायची. आतापर्यंत मला तुम्ही असे लोक दाखवा की ज्यांना महिन्याला 1 रुपये इनकम मिळते आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात 1 पण पुस्तक नाही वाचलं. काय असं कोणी तुमच्या ओळखीतलं? 1 लाख इनकम मिळते महिन्याला नोकरीतून, व्यापारात आमपट माणूस पण कमवू शकतो. नोकरी सांगतो मी तुम्हाला, ज्याला 1 लाख रुपये मिळते पण त्याला एकही पुस्तक वाचलं नाही असं कोणी आहे? उलट त्यांना 1000 पुस्तकं वाचले तेव्हा त्याला ते इन्कम मिळायला लागलं, तेव्हा तो त्या लायकीचा बनला. मग आपल्याला पण इथं अनलिमिटेड इन्कम मिळवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला पुस्तकं वाचावेच लागणार आहे. कोणते वाचायचे? ज्याने तुम्हाला इथे बोलवलं त्यांच्यासोबत बसा आणि त्यांना सांगा की सर मी असा असा नवीन आहे आणि कोणकोणते पुस्तकं मी वाचले पाहिजे. कोणाला कोणता पण सिलेबस नाही जाणार. 12वीच्या पोरांना नर्सरीचं जाणार नाही, नर्सरीवाल्याला 12वीचं जाणार नाही. नवीन येणाऱ्यासाठी वेगळे पुस्तक आहे. 9% वाल्याला वेगळं आहे, 11 वाल्याला वेगळं आहे, 15 वाल्याला वेगळं आहे, प्लॅटिनमला वेगळं आहे, डायमंडला वेगळं आहे. वेगवेगळ्या तुम्ही कोणत्या लेवलपर्यंत पोहोचले तिथून पुढचा अभ्यासक्रम तुम्हाला दिला नाही, तुम्ही विचारून घेऊ शकता. तर आपल्याला काय करायचं? पुस्तकं वाचायची. आता काही लोक म्हणतात किती घंटे वाचायची, तर हे मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला. आपल्याला घंटे नाही मोजायची तिथे किती वाचायचे. आपल्याला हे समजून घ्यायचं की मी एका पुस्तकातला कमीत कमी 1 धडा वाचला पाहिजे. 1 पान नाही वाचायचं, कारण 1 पानामध्ये त्या सगळ्या पानाचा सार नसतो. कमीत कमी 1 धडा, मग तो 1 पानाचा पण असू शकतो, 10 पानाचा, 50 पानाचा पण असू शकतो. कमीत कमी 1, कारण त्याचं तेवढं याच्यात सारावून दिलेलं असतं. पुस्तक वाचताना फक्त धडधड वाचून मोकळं झालं की सुभाष साहेबांना फोन, साहेब वाचलं पुस्तक येतं आणि काय काय आवडलं त्याच्यात तेव्हा द्या ते नंतर सांग. हे फायदा नाही वाचून, आपलं टार्गेट नाही पूर्ण करायचं. सर म्हणतो वाचलं पुस्तक. आम्ही त्याच्यात आणखी पद्धत सुरू केली, त्या पुस्तकात तुम्हाला काय आवडलं त्याचे 5 वाक्य लिहा. कोणतेही लिहा, तुम्हाला अधिकार आहे. पहिले 5 खाली जास्त तकलीफ नाही घ्यायची, पहिले 5च लिहू टाक. पण लिहा तुम्हाला काय आवडलं त्यातलं, तेव्हा आपल्याला ते समजेल ते पुस्तक. पुस्तक वाचणं एक भाग आहे, समजणं दुसरा भाग आहे, आणि खरा अवघड 3रा भाग आहे. कारण आपल्याकडे विद्वान लोकांची कमतरता नाही. पुस्तक वाचणं आणि समजणं हे खूप लोकांना जमते. 3रा भाग असते त्याच्यावर कृती करणं, त्याच्यात सांगितलं तसं जगणं, तसं काम करणं, ही खरी कठीण आहे. आणि खूप लोक याच्यामध्ये नापास होतात, याच्यातच कमी पडतात. आपल्याला काय करायचं? पुस्तक वाचायचंच आहे, सीडी ऐकायचीच आहे, पण त्याच्यातलं काय समजलं हे महत्वाचं आहे. आणि नंतर त्याच्यातलं माझ्या व्यवसायासाठी काय उपयोग आहे. सगळंच्या सगळं पुस्तक आपल्या व्यवसायासाठी उपयोगाचं नाही, सगळीच्या सगळी सीडी आपल्याला उपयोगाची नाही. त्यातलं काही बाजारात 100 भाज्या आहे, पण सगळ्याच नाही लोक आपण नाही. भाज्या सगळ्या चांगल्या आहेत, पण आपली चॉईस आहे ना, आपल्या घराला काय गरज आहे. तसं इथे पण आपल्या व्यवसायात जे गरज आहे ते आपण त्या पुस्तकातून वाचायला ती सवय बनली पाहिजे. आणि तुम्हाला मानसशास्त्राने माहीत असेल की कोणती गोष्ट तुम्ही 1 क्षणा जर केली तर ती तुमची सवय बनते चांगली असं पाहिजे. आणि तिला जर सोडायचं असेल 1 क्षणा करू नका, ती ऑटोमॅटिक सुटून जाते. दोन्ही गोष्टी त्याच नियमानं करता येतात. आता एक विषय असतो की कार्यक्रमांना हजर राहणं, त्याला आपण म्हणतो मीटिंग. हा मीटिंग शब्द आपला एवढा परिचित होतो. आज मीटिंग आहे, मीटिंगला गेलो होतो, मीटिंग खूप चांगली झाली. मीटिंग 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 म्हणजे आम्ही व्यवसायामध्ये तर लोक मीटिंग शब्द कधीच नाही विसरणार. एवढा तो आपल्याला पाठ होतो तो मीटिंग. काय असते मीटिंग? कशासाठी असते मीटिंग? मीटिंगचा अर्थ होतो जे काम तुम्ही एकत्र करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की अहो डायमंड तर मी छोटे सारखं जाऊन टाकतो 6 महिन्यात, तुम्हाला याची गरज. जे काम तुम्हाला जमत नाही त्याच्यासाठी मीटिंगची गरज. जे काम जे ज्ञान तुम्हाला नाही आहे ते घेण्यासाठी मीटिंगची गरज आहे. जे तुम्हाला कसं करायचं हे समजत नाही त्याच्यासाठी मीटिंगची गरज आहे. जी गोष्ट तुम्हाला असं वाटतं की ही मला 10 वर्ष मिळवायला लागल, ती 1 वर्षात कशी मिळवायची हे शिकवण्यासाठी मीटिंगची गरज.
मीटिंग म्हणजे काही इथे जेवण नाही, मीटिंग म्हणजे इथे काही आपल्या इथे काही खूप मोठा फायदा होणार आहे असं पण नाही. मीटिंग म्हणजे काही तुम्हाला इथे आल्याला कोणी झुकणार नाही. मीटिंग म्हणजे आपलं भवितव्य कसं घडवण्या घडवायचं याचं ट्रेनिंग आहे. त्याच्यामुळे आता जेव्हाही आपल्याला कॉल येईल मीटिंग सारखा, आपण असं समजायचं की माझं काहीतरी कल्याण होणार आहे, त्याच्यासाठी मला निमंत्रण मिळाले नाही. वाशिममध्ये तर खूप लोक आहेत, त्यांना का नाही गेले कॉल? मलाच का आलं? कारण देवाची इच्छा आहे, माझं काहीतरी भरं होणार आहे आणि त्याच्यासाठी मला चांगल्या लोकांमध्ये जाऊन बसण्याचं निमंत्रण मिळालं आहे. धन्यवाद मला स्वतः मीटिंगला जर कॉल आला कोणी. आणि इथे आल्यानंतर काय मिळणार आहे मीटिंगमध्ये? मीटिंगमध्ये मिळणार आहे ज्ञान. व्यवसाय कसा करायचा, जीवन कसं जगायचं, लोकांशी कसं बोलायचं, स्वतःशी कसं बोलायचं याचं ज्ञान मिळणार आहे मीटिंगमध्ये. आतापर्यंत मी या व्यवसायाच्या कमीत कमी 1000 मीटिंग केल्या असं बोलले नाही एक आमदार. प्रत्येक मीटिंगमध्ये मला काही ना काही नवीन मिळणार. सुरुवातीला मी पण पाल उचलायचो नाही, पीजी दाखवायचो, फोन कॉल डायव्हर्ट करायचो. तेव्हा ब्लॅकलिस्ट नव्हती मोबाईलमध्ये, त्यामुळे ब्लॅकलिस्टमध्ये टाकता येत नव्हता. पण या गोष्टी मी पण करायचो सुरुवातीला, कारण मला असं वाटायचं मी खूप विद्वान आहे. आपण प्रत्येकजण स्वतः विद्वान समजतो ना, समजायला पाहिजे, काय हरकत नाही. पण विद्वान हा थांबलेला नसतो, खरा जो विद्वान आहे तो आयुष्यभर ज्ञान घेत राहतो. तेव्हा त्याची विद्वान साचलेलं पाणी जास्त दिवस टिकत नसतं, सडते ते. आणि सडलेल्या कोणत्याच गोष्टीला जगात किंमत नसते. म्हणून मग आपली विद्वत्ता जास्त वाढवायची आहे, त्याच्यापेक्षा ज्ञान वाढवायचं आहे, त्याच्यापेक्षा अनुभव वाढवायचे आहे, त्याच्यापेक्षा इन्कम जास्त वाढवायचं याच्यासाठी मीटिंगचा उद्देश आहे. आता मीटिंग वेगवेगळ्या असतात. आपल्या घरगुती पण मीटिंग देऊ शकतो आपण, नवीन नवीन आहे. आपल्या टीमसाठी मीटिंग देऊ शकतो. ओपन मीटिंग असते आपल्या वाशिमला दुसरा आणि 14 सोमवार. अशी टीम मीटिंग असते एखादी मोठी महिन्या दोन महिन्यामधून, त्याला NDOP म्हणतो आपण. नवीन डिस्ट्रीब्युटर आहे ती जास्त माहिती देण्याची उद्देश असतो. काही BBS असतात, त्याला बिझनेस बिल्डिंग सेमिनार म्हणतात. BBS त्याचा खर्च 250 रुपये असू शकतो, 240 तिकीट आणि जाण्यायेण्याचा जे खर्च लागेल तो. त्याच्यापेक्षा मोठे फंक्शन असतं, त्याला मेगा फंक्शन म्हणतात. जसं आता 13 तारखेला पुण्याला खूप मोठं फंक्शन आहे, किती लोकांना माहिती आहे? मला पण माहिती. आणि त्या फंक्शनसाठी सध्या माझी 45 लोकांची बुकिंग आहे. त्याच्यात 20 फॅमिली आहे. पहिलं प्राप्त फॅमिली आहे ना, 40 लोकांची लग्नवारी त्यात आहे. आता राहिली सिंगलवाली, सिंगलवाल्याला नंतर प्राधान्य. अजूनही कोणी सिंगलचा विचार होता, फॅमिली सगळी आज तयार असतात, मी त्याला लग्न जागा दिली त्याचं नाही गेले. तर ते फॅमिलीला जरी का पाहिजे फॅमिली? कारण पती पत्नी जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा 1+1=2 नाही होत. आपल्या व्यवसायामध्ये ती ताकद 11 होते, 11. आणि 11ची ताकद 2 नक्कीच मोठी आहे. ही ताकद वाढवायची असेल तर आपल्याला पुण्याला येण्याची गरज आहे. किती जणांना असं वाटतं की मला व्यवसायातून कमीत कमी 1 लाख इन्कम आला पाहिजे, कमीत कमी. मला तर वाटते 10 लाख आलं तर बरंच आहे, कारण माझी भूक खूप मोठी आहे. तुमची पण मोठी आहे भूक, पण सध्या 1 लाखाची ठेवली तरी चालते. आपण कसं पंक्तीत गेलो गेला पहिल्यांदा, भाताला तरी खुश होतो, बरं झालं भात तरी भेटला. त्याचं काही पंक्तीत तो पण नाही भेटत ना. मग नंतर एखादा गोड पदार्थ आला तर आणखी थोडीशी खुशी होते. गरम पोळी भेटते तर जास्त खुशी होते, थंडी भेटते तर कमी होते. भाजी आपल्या मनासारखी असली तर पुन्हा जास्त खुशी होते. इथे पंक्तीतल्या पदार्थाला लिमिट आहे का? किती पदार्थ येणार? 5, 10, 20, 30, 50 येते. आपल्या इकडे लिमिट आहे का इन्कमला? अनलिमिटेड इन्कम आहे. आता नवीन लोकांना नाही समजणार ते, त्यांनी त्यांना बोलवलं त्यांच्याकडून समजून घ्या. तर मीटिंगमध्ये काय यायचं आपल्याला? तर आपल्याला इथे कळणार आहे माझा व्यवसाय कसा वाढवायचा. इथे दोघांनाही उत्तरं मिळतात. ज्याचा व्यवसाय वाढूनही लागला त्याला समजते कसा वाढवायचा, ज्याचा व्यवसाय खूप वाढून लागला त्याला समजते आणखी कसा वाढवायचा. म्हणजे ज्याचा व्यवसाय चालत नाही त्याला पण मीटिंगला यायचं काम आहे, आणि ज्याचा व्यवसाय खूप चालू लागला त्याला पण यायचं काम. 1 करोड लवकर भेटले पाहिजे का उशिरा भेटले पाहिजे? म्हणून मीटिंगला यायची गरज. त्याला वाटतं लवकर भेटलं पाहिजे त्याला पण यायची गरज आहे, आणि ज्याला अजून 1 लाख पण नाही भेटत त्याला पण यायची गरज. दोघांनाही मीटिंगची गरज. आहे
आणि दोघांना जर मीटिंगची गरज असेल तर मग आपण एकही मीटिंग सोडायची नाही. उलट आपलाही आपला कॉल पाहिजे की सर या मीटिंगला माझे 10 लोक येणार, या मीटिंगला माझे 5 लोक येणार, या मीटिंगला माझे 20 लोक येणार आहे. आपल्यांनाही विचारलं पाहिजे तुम्ही येऊ लागले का मीटिंगला. आता समजा आपल्या आपल्याही आपल्याला काही किंमत केली, आपल्याला अजून आपल्यावर एवढा विश्वास नाही, आपण जेवढा विश्वास नाही देऊ शकतो गाव तुम्ही काळजी नका करू की येणार म्हणजे येणार नाही करू शकतो आपण अजून. आपल्याही आपल्याला विचारलं पाहिजे तुम्हाला तिकीट किती पाहिजे, तुमचे लोक किती मीटिंगला येणार आहे, तुमच्या ग्रुपमध्ये किती सीडी लावायचे आहे, तुमच्या ग्रुपमध्ये पुस्तक किती लावायचे हे आपल्याला विचारलं पाहिजे. तर समजा तरी आपली काहीतरी किंमत आहे, प्रत्येकाला वाटते ना आपली काही ना काही किंमत असली पाहिजे. ती किंमत पहिले आपल्याही त्या नजरेत पाहिजे, मग आपल्या नजरेत पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला इथे मोठा न होतात, कारण आपण मोठं कोण करणार आहे आपल्याही. त्यामुळे आपल्याला जे काही ज्ञान मिळवायचं आहे कोणासाठी मिळवायचं ज्ञान आपल्यासाठी. मीटिंगला कोण येईल आपण, सीडी कोण आहे काय कर आपण. आता याच्यामध्ये अनेक अडथळे येतात आम्हाला येत होते म्हणून सांगतो. जवळच्या नात्याचे वेगवेगळे कार्यक्रम लावू शकतात, वेगवेगळे घरगुती कामं असू शकतात, काही शेतीचे कामं असू शकतात, ऑफिसचे काही पेंडिंग कामं असू शकतात, काही व्यापारातले कामं असू शकतात. आणि या सगळ्या कामांमधून वाट काढून आपल्याला मीटिंगला यायचं. काल मी एका डिस्ट्रीब्युटरला भेटलो, त्याला त्याला म्हटलं उद्या तुम्ही पती पत्नी मीटिंगला या, तो म्हणे सर उद्या तर तूच सोंगायची हो. माझं त्याला म्हणायला पाहिजे जाऊ दे ना काय तू सोंगत बसते की मीटिंगला. मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला असं वाटतं का तुमचं जे स्वप्न आहे ते तूर समोर पूर्ण होईल. बोललं नाही. बोललं तुम्हाला जर वाटतं तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं तर तूर तुम्ही परवा सांगू शकता का नाही सांगू शकता. तुरीचे सगळे एकदम पाहिजे सगळे दाने जर जमिनीवर पडणार नाही पण आपल्याला ठरवत आलं पाहिजे की वाढदिवसाला जाणं आवश्यक नाही का, खूप आवश्यक आहे, पण मागे पुढे चालते का नाही. टीका लावायलाच पाहिजे आपण तिथं नाही वेळेवरच जायला पाहिजे. टीका माझ्याच हाताला लागला पाहिजे लग्नामध्ये, पण आपण तिथे अक्षर आपल्याच हाताने पडला पाहिजे का. आणि पडलं तरी कोणाच्या डोक्यावर पडू लागल्या, नवऱ्या नवरीच्या पडल्या कोणाच्या आतापर्यंत, लग्न कोणाच्या लावू लागले डोक्यात जास्त झालं त्याचं डबल डबल काय. म्हणजे मला तर कधी कधी प्रश्न पडला आपण करू काय लागलो काय नाही, त्याने केलं मी केलं याने केलं त्याने केलं सर प्रत्येक जिंदगी त्याच्यावर. आपल्याला ठरवावं लागेल आपल्याला की मला कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे. मी जे काय माझे स्वप्न लिहिलेले ते स्वप्न कुठून पूर्ण होणार आहे ते जर वाढदिवसाला जाऊन गेल्यानं पूर्ण होणार असेल तुम्ही राईट टाईम येतो एक दिवस आधी जा त्याच्याकडे. जर तुम्हाला कार भेटत असेल खेळण्यात येते बरं, कार भेटत असत, तुम्हाला विमान प्रवास करण्याची संधी असत, तुमच्या खात्यात पैसे येत असतील, तुमचं कर्ज मुक्त होत असेल, तुमच्या मुलांचं शिक्षण चांगलं होणार असेल, तर तुम्ही एकही वाढतो सोडू नका. पण जर आपल्याला ते मिळणार नसेल आणि ते मिळवायचं कसं हे जर इथं शिकवत असेल तर आपण इथं पाहिजे. कामं सगळ्यांनाच आहे, तुम्हाला काय वाटतं आता जे लोक इथं आले काही रिकामे लोक आहे, उलट ते जास्त बिझी लोक आहे. आणि जास्त बिझी लोक पुन्हा जास्त काम करतात, रिकामे लोक पुन्हा काम करत नाही. एका खेड्यामध्ये एक माणूस झोपलेला असतो पारावर, त्याला आमच्या पुच्चर वाटा बोलतात, जेवढे 80 लोक आहेत तेवढे सगळे त्या पारावर बसलेले असतात. एक जपानीज माणूस आला, कारण ते लोक खूप उद्योगी असतात जपानमध्ये, आणि तो त्याला म्हणला की काय एवढं मोठा तरुण मुलगा मस्त इथं झोपला, काही कामधंदा करायचा तो काय होईल कामधंदा करायला, जर तुला पैसे भेटतात बरं पैसे भेटले तर काय होईल, मग तुझं चांगलं घर होईल, मग पुढं तुझा चांगला संसार होईल बरं पुढं, मग तुला आराम करता येईल, मग तुला आता काय चालू. आता या माणसाला कोण बदलू शकते, तुम्ही त्याला 100 वेळेसही काम दाखवला तो तुम्हाला तिथून दान देऊन जाईल. तशा लोकांवर टाइमपास करायचा नाही, पण हे कधी कळं जर आपण असं पुस्तकं सिडी ऐकले तर. त्यामुळे तुम्हाला मनातून वाटतं का व्यवसाय खरंच आपला लवकर मोठा झाला पाहिजे, मग आपल्याला या 3 गोष्टी कंपल्सरी आहे. आता याच्यात तुम्हाला शॉर्टकट नका सांगू, तुम्हाला 110 सीडी आहे ना 55 भेटत का, 20 भेटत का. काही लोक अजून वाट पाहू लागले कोकोनट 50 मिली आलं की मग 20 भेटत, तेव्हा कोण राहील त्याच्या ग्रुपमध्ये.
लोक त्याच्यासाठी थांबणार आहे का? बरोबर, तू मंजूर करण्यास दिली का? मी पण तोपर्यंत थांबतो, मग आपण दोघं सोबतच करू. ज्याला गरज आहे तो नाही थांबणार कोणासाठी, तो पुढे पुढे जाणार. आणि म्हणून आपल्याला जर समजून घ्यायचा हा व्यवसाय कसा करायचा, तर आपल्याला आपलाही मदत करणारच आहे, काही शंका नाही. पण आपलाही सगळ्यांना प्रत्येक सेकंदाला नाही मदत करू शकत, कारण आपला इनकम पण पार्ट टाइम मध्ये 5-7 तास शिल्लक आहे. त्याच 5-7 तासामध्ये त्यांना सगळ्यांना वेळ द्यायचा आहे, आणि त्याच्यामुळं त्यांचा कमीत कमी वेळ आपल्याला कसा घेता येईल, तर जेव्हा आपण हे स्वतः शिकून घेऊ तेव्हा घेता येईल. आपण मदत करेल, नक्की करेल, पण कधी तुमच्याकडे पण काहीतरी भांडवल पाहिजे ना. तुम्हाला एखाद्या गेम मध्ये सहभागी व्हायचं, तुमच्यावर काही गोट्या लागतील ना, तर तुमच्यावर जे काही गोटी नाही तुम्हाला कोण खेळू देईल? कोणी खेळू देत? आणि आपण तशाच प्लेअरला जास्त घेऊन जाऊ, तुझ्यावर काहीच मीच करतो सगळं, फक्त डॉक्युमेंट दे. हा डॉक्युमेंट गोळा करण्याचा बिझनेस नाही, ज्यांनी ज्यांनी गोळा केले त्यांना विचारा काय झालं. काय आमचे पण आम्ही सुरुवातीलाच करायचो, फक्त डॉक्युमेंट, तू काहीच नको करू, मीच करतो तसं. आणि त्या विचारलं मीटिंग काय येत नाही, तेव्हा तू निश्चित म्हणत होतं काय नको करू. आपल्याला पण कधी कधी भानावर आलं ना, हे भान कधी येईल आपल्याला, जर आपण या गोष्टी रोज करत राहिलो तरी. आणि याच गोष्टी आपल्या ग्रुपमध्ये शिकवाय, त्याच्यातून काय होईल आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी घडतील. धन्यवाद, थांबतो.